नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीज गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आणि जे नवीन सबस्क्रायबर झालेत त्यांचे पण खूप खूप धन्यवाद तर आज मी तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडांना पाणी कसं कमीत कमी, कमी देता येईल आणि त्याच्यामुळे झाडे कशी चांगली राहतील आणि किचन वेस्टपासून कसं खत तयार होऊन कसं झाडांचं पोषण चांगलं होईल याच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे मित्र आणि मैत्रिणींनो मी, मी खूप काही याच्यामध्ये तज्ज्ञ नाही आहे पण फक्त माझे अनुभव मी जे घेते मला जे वाटतं तेच सांगते मी तर तुम्हाला जर काही याच्यामध्ये वेगळं वाटत असेल काही माहिती असेल तर म मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण माहिती होईल की नेमकं का प्रॉब्लेम काय होतो कुठे होतो तो तर चला पाहूयात तर हे पपईचं रोप रोप होतं छोटं होतं तेव्हाचं चांगलं होतं आणि जसं मोठं झालं तर ह्याला मुरुमातच आहे ते खाली त्याच्या खाली काही माती खत वगैरे मी टाकलेलंच नव्हतं तर तुम्ही पाहू शकता फक्त मुरुम आहे खाली तर ते आपण आपच त्याला कसं पाणी थोडंसं मिळालं असेल पावसाचं वगैरे तर त्याच्यावरच ते मोठं झालं आहे मी ह्याची अजिबात काळजी नाही घेतलेली आत्तापर्यंत तर ह्याला जेव्हा फुलं आले आणि ह्या छोट्या छोट्या पपया लागल्या तर नंतर प्रॉब्लेम हा झाला की ह्याचे पानं असे झाले आता मला माहीत नाही आहे की हा रोग आहे का पोषण तत्वाची कमी आहे म्हणून तर तुम्हाला जर असं असं झालं असेल कुणाकडे हा काय प्रॉब्लेम होतो ते तुम्ही जरूर मला सांगा कारण मी काही याच्यातले खूप तज्ज्ञ आहे अशातला भाग नाही आहे तर हा माझा अनुभव मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर मी मागे एकदा खतावरती व्हिडिओ व्हिडिओ केलेला आहे तर ही माझी सोपी पद्धत आहे खूप अवघड पद्धत नाही करत मी कधीच तर माझ्याकडे हा पाईप आहे आणि याच्यामध्ये मी किचन वेस्ट म्हणजे सगळा किचनमधला कचरा टाकते तर आता काय करते मी उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ह्या पपईला हा प्रॉब्लेम झालेला आहे तर म्हटलं आता याच्यावर आपण प्रयोग करूयात नेमका रिझल्ट काय येईल ते मला माहीत नव्हतं मग मा मी हा पाईप ठेवलेला आहे आणि जो पण किचन वेस्ट कचरा निघतो तो मी एका बकेटमध्ये ठेवते आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवते आणि मग एक एक रात्री ठेवलं तर सकाळी आणून ह्याच्यामध्ये सगळा कचरा टाकून देते तर ह्या गोष्टीला जवळजवळ आता पंधरा ते वीस दिवस झाले असावेत तर त्याच्यामुळं हा रिझल्ट बघा तुम्ही वरती हे पपईचे पानं कसे छान झालेली आहेत बघताय बघा किती सुंदर पानं आलेली आहेत तर मला खूप आनंद झाला की एक झाड मरता मरता माझं वाचलेलं आहे बघा तर मी नेमकं काय करते हे पण तुम्ही पहा आता हा पाईप ठेवलेला आहे आता मी याच्यामध्ये माती घातलेली आहे वरून जेव्हा पण मी टाकते तेव्हा थोडी माती टाकते वरती आता हे कलिंगड काकडी पपया सगळं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते पाणी आहे हे असं टाकून देते म्हणजे पाणी पण कमी लागतं झाडाच्या मुळाशी डायरेक्ट जातं आणि नंतर हा उरलेला कचरा पूर्ण याच्यामध्ये असं टाकून देते, हे असं दाबून ठेवते मग थोड्या वेळाने मी परत स्वच्छ पाणी पण टाकून देते भरपूर कारण आमच्याकडे पाण्याची कुठलीही सुविधा नाही आहे सगळं पाणी आम्ही पिण्यापासून विकत घेतो आणि झाडं खूप असल्यामुळे सगळ्यांना पाणी देण्यासाठी माझी खूप तारांबळ उडते तर आता तुम्ही हे पाहाल मी कसं केलं आणि जर तुमच्याकडं पाण्याचा प्रॉब्लेम असेल उन्हाळा असेल तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि ह्याचा रिझल्ट खूप छान येतो कारण हळूहळूच होतं पण एकदाच पटकन काही होत नाही ह्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि वेळ पण द्यावा लागतो तर आता तुम्ही पाहताय ह्याचा पंधरा वीस दिवसातच हा रिझल्ट आलेला आहे तर माझे आता बरेच झाडं असेच आहेत की ते उन्हामध्येच आहेत तर मी अजून असे दोन चार पाईप तरी आणीन आणि आनी प्रत्येक ठिकाणी हा प्रयोग करणार म्हणजे पावसाळा होईपर्यंत माझे झाडं चांगले राहतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर तुम्ही मला सांगा आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद